याज्ञवल्क्य मठाचे शंकराचार्य श्री श्री 1008 विद्यावरिधी तीर्थ स्वामीजी यांचं शनिवारी 27 जानेवारीला नगरमधील गुलमोहर रोडवरच्या मार्कंडेय सोसायटी इथे एफर्ट्स अकॅडमीच्या प्रांगणात विविध धार्मिक अनुष्ठान पार पडलं. यावेळी भाविकांनी कार्यक्रमाला गर्दी केली होती. राष्ट्रचिंतन आणि विश्वकल्याण दिग्विजय रथयात्रेनिमित्त दक्षिणेचे शंकराचार्य म्हणून ओळख असणारे कर्नाटक मधील होनशी होळे येथील याज्ञवल्क्य मठाचे शंकराचार्य परमपूज्य श्री श्री 1008 विद्यावरिधीतीर्थ स्वामीजी यांचं शनिवारी 27 जानेवारीला नगरमधील गुलमोहर रोडवरील मार्कंडेय सोसायटी येथे एफर्ट्स अकॅडमी प्रांगणात विविध धार्मिक अनुष्ठान पार पडलंय. पहाटपासून सुरू झालेल्या अनुष्ठानामध्ये सकाळी 8 ते 9:30 या वेळेत पुण्यवाहन, देवता पूजन, ग्रहस्थापना आणि दत्तयाग करण्यात आलाय. नंतर परमपूज्य शंकराचार्यांची खडीसाखर आणि साखरेने तुला करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित असलेल्या भाविकांनी सपत्नी परमपूज्य शंकराचार्यांची पाद्यपूजा केली आहे. दुपारी 1 च्या दरम्यान शंकराचार्यांच्या सोबत असलेल्या पारंपरिक मुख्य देवतांचे पूजन यावेळी करण्यात आले. सायंकाळी 4 नंतर भजन, पाद्यपूजा, दर्शन सोहळा आणि विविध संस्थांकडून परमपूज्य शंकराचार्यांचा सन्मान करण्यात आलाय. सायंकाळी शंकराचार्यांच्या प्रवचनाचा लाभ देखील भाविकांनी घेतला. प्रवचनानंतर सामुदायिक महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालाय. हे धार्मिक अनुष्ठान यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक अशोक गोपते, सतीश मुंबेकर, विजय देशपांडे, हरिश्चंद्र लोंढे, विलास राजहंस तसेच सकल ब्राह्मण समाज आणि हिंदू धर्म जागरण समितीने अथक परिश्रम घेतले. धर्मजागरण विभाग नगर शहर प्रमुख या ठिकाणी सांस्कृतिक विभागातर्फे कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. भारत माता पूजन तसेच शंकराचार्य यांचं स्वागत या ठिकाणी हे दोन्ही एकत्र कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होणार आहे. तसेच शंकर महाराजांची शोभायात्रा या ठिकाणी थोड्याच वेळात चालू होणार आहे. तसेच मी नगरवासियांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थित राहावे. प्रतिनिधी शशी लाटे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.